अयोध्या नगर सकल मंगलाते माहेर आपुलिया बापरी प्रीति करती दुजावरी नर नारी धरो घरी सदा सुखे नानदे सदा सुखे नानदे श्री राम दे अयोध्या नगर नगर प्रीति मैत्री दाटनी थाली बेगड़ी के आटनी मने मनासी मिलोनी मने मनासी हो मिलोनी एकातनी बैसली हो एकातनी बैसली हो श्री रामा से अयोध्या नगर सकल मंगलाते मागेर काय शिवपा दादा झालं भजन हो हो झालं भजन मिर्झाजी या रामायणाची गोडी अशी आली केव्हाही थांबलं तरी भरल्या ताटावरून उठल्यासारखं वाटत बर चालू द्या अजून वक्त आहे म्हणा कसा बांग झालेली नाही ऐकायला आली तर हे काय करता आणखी भजन करणार होता नाही तर मी भजन करीत बसायचं तुमचा नमाजाचा वक्त चुकवायचा आणि त्याच पाप माझ्या डोक्यावर घ्यायचं मिर्झाजी बस हात द्या तुमची हो इतकी वर्ष शेजार आहे आपला पण तुम्ही साफ साफ सांगणार नाही कधी तुम्हाला काय होत शेजार तुमच्यासारख्याच आहे मागितल्याशिवाय सगळं मिळत मग हट कशाला करायचा चालू द्या चालू द्या ही आखरी कटकट बंद करतो फुल नाग पारे जात शेजेच्या अंगणात दिसतेची न्यारे रेत फुल माझ्या गदारात फुल माझ्या गदारात अर्धा नाजून कसले हात मारताय आम्ही नवी काय म्हणते मिर्झाजी ना म्हणतील माझं पण नाव घेत जा नेहमी आणखी काय बायानो तुमचं गाणं बंद करा आधी मिर्झाजी नमाज पडतात अंदर का सूप लाता बेटा अच्छा या मिर्झाजी आज म्हटलं बाजी आमची अजी छोडो आज असा डाव लढणार आहे की तुम्ही जिंदगीभर याद करा अहो तुमचं डोकं आहे का ठिकाणावर माझाच राजा घेतलात की वा मिर्झा वा या बुद्धबळांची हीच गंमत आहे टोपलीत पडून असतात तेव्हा मारे एकमेकांच्या गळ्यात गळे घालून पडतात
निवडता सुद्धा येत नाही. कोण पदावर उतरली की हार्डवेरी बनून जातात. अशी तुटून पडतात की जशी लढाई चालली आहे. अहो ती कसली लढतात. लढवणारे आम्ही असतो ना माग. घ्या चौफेर लावतो मोर्चे. संभाळा हा. अरे डरपोक पळालात माग. मी डरपोक. हे घ्या. आठवण आहे माग आपलं गावचं धरण फुटलं. एक माणूस गावला पुरात. मालक नको म्हणत होते पण मी पहिली उडी टाकली. मरायची निशाणी होती पण हटलो नाही राया. पण खडकावर डोकं आपटून बेशूद झालात. तुम्हाला सुद्धा ओळखना. डोकं बिघडून इस्पितळात गेला होता. आहे ना आठवण. डोकं बिघडलं तरी हिंमत नाही सुटायची. करते डोकं पिंजावून किती वेळ बसायचं. इने नको घालायला सर. काय गिल्ला चालवलाय हा. त्याला गावाकडे ध्यान लागू देत नाही. कोण आहे रे. ऐकू नको. ए ए काय 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 खेळला. ऐकतायस का तू. बऱ्या बोलानं मोर ठेवा हा बायसाहेब. ठेवलेलं मोर माग घेतो. मोर ठेवलं होतं पण हात नव्हता सोडला. अरे भागूबाई. कोण संभाळा जुबा दादा. स्वतः शेकूट दबावता. जरा शांत खेळतो तर बघत नाही. अरे काय काटी कोकत आहेत. दूर 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 अरे दूर. हराम गाढ. हात माग घ्या. हा हा कुरता नेहमीचा कळीचा नळत आहे. ये इकडे गद्य. हा त्याला का उगत बोलता. तुमची सैत्याला पूछ. जेव्हा तेव्हा लाड करता. मारायला लागलं तर लाड घेता. मग पूर काय फुकटचं आहे वाटतं. लहानपणापासून अंगा खांद्यावर वाढलंय माझ्या. सगळं मीच केलं आहे त्याचं. म्हणजे काय वाटलं तर बोलल की काय. बघा इकडं थोरल्यांचं खडा असत आणि तिकडं पोरांचं नाटक. तुमच्यावर न भांडणारे बाप म्हणजे इरसाल गाढवत म्हणायचे. बुधबळ काय झाली सगळी. मारलीत ना सगळी. ती गेली मसनात. ये ना. किती छायता आहे. पूर्ण झालं. आठवा आता. अजून वेळ आहे जेवायला. अजून नईम यायचा आहे. रायबा यायचा आहे. ओ प्रियकर पसंत हामनी. प्रियकर पसंत हामनी. धरणी ना हा.
बनवन राई बहरुनिये कोमल मंजुल कोयल गाई ओ कली दशी कवली बाबा मला धरणात बुडवतील आई बिचारी तरी गोडायची चांगली खरच गोड लागायला लागली की एक मैना मामी तुझ्या भिवया ग नामी तुझ्या भिवया ग नामी अगं बाई दिसायला वाटतो मग झोप नाही मिळा तुमच्या बोलायचं बाबांची बघा मामी तुझ्या भुयामध्ये नामी आहेत बरं का आला 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 काय पिसळ मामा घाई ना निघालाय औषध आणायचं होतं बाईसाहेबाचं आणि ती पोर गिरजा ती नाही का बघत आपल्या आईकडे ती पोर झालं इकती थोरा मोठ्याची लेख चार बुक बी पडली तर गावभर उन्हाळती बाकी ती पोरती तसलीच आहे म्हणा झाडावर आहे बरं का कुणी चला हो असेल एखादं माकड अरे नईम कुठे येतो या ए नईम
मारला आर केला अरे बाप रे आई आम्ही आलो खेळा आता काय खेळता ते अन्नाचे गारगुटे होऊन गेल्या पोरं भुकभुक करतात मगापासून गप गप अब्बा किती वेळ हे खेळलं अरे आता तर बसलो कुठे खेळायला अब्बा अहो शुक्रवारी खेळायला बसतात तुम्ही आणि आज शनिवार शनिवार हो चल छोटा कहीं का अरे आता तर कुठे बसलो खेळायला हा विचार या पोरांना पाहिजे अब्बा आता उठा ना भूक लागली का करती गिल्ला गोरे दमुनी करती गिल्ला जा
खुदा रहम करे कशी आवळी जावळी दिसतात गाव पांघरून घेऊन पडल्यासारखी तेव्हाही पाहिलं की ऊर भरून येतो का नाही येणार आपली घर घरोब्याची माणसं मायेनं वाढवलेली शेत जनावर देवळं मशिदी हे गाव म्हणजे सारी दुनियाच नाही का आपल्याला हे खरं पण हे गाव बुडणार होय हे गाव बुडणार याला काही इलाज नाही नाही तर आपली ही धनाची कंपनी बुडेल म्हणजे सांगतो सध्याच हे धरण पडायला झालं आहे ज्यानं पाणी अडलं आहे तोवरच मी म्हणतो तसं इथं नवधरण बांधलं पाहिजे त्यामुळं बुडणाऱ्या या गावाची फार तर नुकसान भरपाई करून देऊ नाही तर मात्र आपल्या कंपनीचा कारभार आटोपणार ओंकार शेठ तुम्ही आपल्या या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहात तुमच्यामुळेच ती उभी आहे आता तुम्हीच तिला जगण्याचा मार्ग काढा मी सांगतो हा एकच मार्ग आहे आपण जरा इकडे येता हे पहिलं धरण पडण्यापूर्वी दुसरं उंच धरण असं इथं बांधणं एवढंच आज कंपनीला शक्य आहे हे पहिलं धरण एकदा ढासळलं की पाणी अडवू नवीन धरण बांधण्याचा खर्च आपल्या आवाक्याबाहेरचा आहे मग कंपनी जगण्याची आशा नको पर हे नवं धरण इतकं उंच कशा पायी बांधतं त्यानं थोड्या जागेत पाण्याचा साठा वाढेल नवी बागा या धरणाखाली येईल नवीन कारखान्यांना पाणी पोहोचेल थोडक्यात सांगतो ऐका कंपनीला 4% व्याज सुटत आहे ते नवीन धरण बांधल्यावर 25% सुद्धा सुटेल हा तिच्या मग वादंग हवा कशाला तुमच्या नवीन धरणाचा ठराव पास का हो चुकचुक का करता गाव बुडणार म्हणून वाईट वाटत हो शे हो गाववाल्यांना पैसे द्यावे लागणार ते देऊन सुद्धा या पहिल्या धरणामुळे नव्या धरणाचा खर्च पुष्कळच कमी येईल पण हे तातडीनं करायला हवं हे पहिलं धरण एकदा वाहून गेल्यावर मग दुप्पट पैसे ओतले तरी धरणाची आशा नको पर व्याज बी 25% सुटल आणि गाव बी राहील अशी युगत नाही का हा म्हणजे गाववाल्याला द्यायचं पैसे वाचलं तशी युक्ती आहे इथं असं धरण घालण्याची पण याची लांबी बघा चौपट खर्च येईल तो कुठून करायचा त्याचं नावच नका काढू पण गाववाल्याने गाव नाही दिलं तर आपल्याला ही धरणाची कंपनी बंद करावी लागेल बाबूजी पैसा सगळ्यांना वळवतो सध्याच्या दिवसात माणसं सुद्धा मिळतात विकत मग शेतवाड्यांचं का मी त्याच गावचा आहे सगळ्यांना जमा करतो उभा राहतो आणि सांगतो सगळ्यांना वाजवी दाम सांगा पैसे मोजून घ्या आणि जमिनी द्या कंपनीला कोणाचं नुकसान नाही करायचं काय पिसार अरे राम मालक कंपनी कशा पाहिजे नुकसान करेल कंपनी तर कल्याणच करणार सगळ्याच काय हरवा आपण 4 लोकांच्या बरोबर आहोत काय जुमन मंगळ काय त्यात सांगितलं नाही सर गाव कंदी बी तुमच्या बाहेर जायचं नाही मग ठरलं सगळ्यांचं उद्या नवीन धरणावर आजच्या चौपट कामगार लागतील आज जमिनीचा पैसा घ्या उद्या रोजंदारी मिळवा कबूल हाय विसार ही तू भरपेट मेजवानी झाली सगळ्यांना कापायच्या आधी खाटीक बकऱ्याला खायला घालतो तशी काय बाबा अब्बाजान तुम्हाला मंजूर आहे चाचा का साफ सांगू नका गावच्या बऱ्याचा सवाल आहे हा
मालक गाव वाचेल आणि धरण पण बांधता येईल असा एखादा उपाय नाही का? आहे, पण कंपनीला तो सोयीचा नाही वाटत. आणि जमीन देणं गाववाल्यांना गैरसोयीचं वाटलं तर पैसे घ्या तिथे. हो हो, पैसे घ्या तिथे. पैशाची छन छन म्हणजे बादशाचा हुकुम. हे कंबा, आज मी बंदा असतो रुपयांच्या बादशाहीचा, पर उससे भी ज्यादा तो बंदा गुलाम असतो शहनशाह खुदाचा, अल्लाहच्या नबीचा, आपल्या इमानाचा आणि वचनाचा. बोलो हरबा जुम्मन, साफ साफ बोलो, हे रुपये घेऊन काय तुम्हाला घरादारावर नांगर फिरवायचे चांदीचे? तुम्ही आणि क्युबा दादा, तुमच्या सांगी बाहेर कधी गेलो होता आम्ही करा जुम्मन साहेब. या दोघ म्हणजे गावचं बुजुर्ग, यांचं ऐकायचं नाही तर कुठं जायचं? असं अडखळता का? साफ सांगा, दमडीच्या लोभानं दानत विकणारं नादान आम्ही नाही. कंपनी फुकट नाही मागत तुम्हाला, पैसे मोजते आहे. पैशानं पुष्कळ मिळतं धनी, पण सगळं नाही मिळत. पैशानं अन्न मिळतं, इमान नाही मिळत. गाईचं दूध मोल देऊन मिळतं, पण तुम्ही आईचं दूध विकत मागता ते कसं मिळेल? खरं आमच्या कच्च्या बच्चांचा आसरा आहे. इथल्या जमिनी आम्हाला वाढवणारे पोचणारे कुसरे आहेत. मशिदी सांज सकाळ बांगेनं दुमदुमतात, देवळं भजनाचा गजर उठवतात. सगळ्या गावावर वाडवडिलांच्या आशा इच्छांचा आशीर्वाद आहे. हे गाव गाव कसं, सगळं एक मोठं घरच आहे. हे उठवायचं, धरणाखाली बुडवायचं, शेजार विस्कटायचे, जीवाभावाची माणसं पारखी करायची आणि तीड तंबीच्या आशेनं देशोधडीला लागायचं. पैसा सगळं मिळवून देतो, पण शेवटी बरोबर नाहीये. ज्या जमिनीनं जगवलं तिच्याशी बेमानीचं पाप कुणाला करायचं असेल तर त्यानं पुढे यावं, साफ सांगावं. मुलाचा पैसा मी आपली आई विकायला तयार आहे. बाबा जर आई जवळून बसा ना. तसं कायदा नाहीतर दिला जात बळी. माग धरण बांधलं होत तेव्हा पायात उभा राहिला म्हणत्या, मग एक माणूस दिला बळी. आता मोठं धरण व्हायचं तो थेरडा जीवबान त्याच ते कार्ट दोघांनी द्यायला हवं बळी. बाबा बघ भारी चिडले आहेत कुणावर तरी. असं काय बघते? असं सांगू आई, जवळ घे मला, जवळ घे. काय रे हे पडते येते ठेवतो? पडू दे, फुटू दे. आज या पडतडीनं तू बरं वाटताय मला. मोठं झालं धरण म्हणजे समुद्रच व्हायचा हा.
संसारच पाहिजे. कुणाची माय व्याली आहे आडी आहे. जीवात मैत्र तुम्ही माझा, जीवात मैत्र तुम्ही माझा. सल सल सरजा सल राजा रे, सल सल सरजा सल राजा. जीवात मैत्र तुम्ही माझा. बागमळ्यांची दाटी रे, पिकती माणिक मोती रे, पिकती माणिक मोती रे. लव लव करीते हिरवळ रे, हा फुलली नाजूक मखमल रे. जीवात मैत्र तुम्ही माझा. दौलत ही न्यारी फुलवित शेत करी, त्या सगुणे सारे दुनियेचे वैभव रे. हा वैभव रे. हा सल सरजा सल राजा रे, सल सल सरजा सल राजा. जीवात मैत्र तुम्ही माझा. मंगल घर अपुल गोकुळ गज बदल, प्रीत इथे झुळ झुळते. हा प्रीत इथे झुळ झुळते. हा सुख ममतेत माहिर रे, हा सुख ममतेत माहिर रे. जीवात मैत्र तुम्ही माझा. सल सल सरजा सल राजा रे, सल सल सरजा सल राजा. जीवात मैत्र तुम्ही माझा. हुशार हो, पाणी सुटतंय. अरे तकड्या कुठे चालला, पाणी सुटतंय नव का हो मागे. उघडायची का पाण्याची दार? युवा आज महिना अखेर पगार घे चुका करू, आणि उद्यापासून कामाला राजा. राजा? राजा कशी मालक? कंपनीला तुझी गरज नाही आता. इतकी वर्ष चाकरी केली कंपनीची. मिरसाशी इथंच आहे, सगळे बरोबर हो. दुनिया आबाद होती, आता या वयात पोटाची फिकीर करीत कुठे जाऊ? जायला कशाला पाहिजे. नवीन धरण होणार आहे, पुष्कळ रोजगार लागतील. जितक्या लवकर नवीन धरण होईल तितक्या लवकर तुला नोकरी मिळेल. युवा दुसरा मृत्यू घ्या, युवा आता कामावर नाही. मिर्झा बघता काय? ए हो पुढं युवाचं काम कर. मिर्झा काम सुरू करा.
भैया देखो भैया आपण दोघं शेजारी राहिलो तुमचं काम सुटलं तरी शेजारीच राहू रोजगार तुम्हाला नसला मला असला तरी दोघांना मीठ भाकरीची फिकर नाही पडायची समजलं काय बघा मिर्झाजीची भी कमाल आहे तोंडा साखरन बगलं चुरा काल आला होता मालकाकडे एकटा तवाच म्हटलं मी जीवाला असं शिलगावला हाय मिर्झा तुम्हासनी भेटाया आला होता म्हणून दिली थाप ढोकून आता पेटतय दोघात राधिका 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 हे राधिका तिकडे दूर जा का तुझ्या गाण्यांना मासे पळतील ना आणि सर पितील जवळ चालतील आले तर पण तू नको येऊ तिकड राधिका चतुर बोले राधिका चतुर बोले तुझी माझी प्रीत जुळे कान्हा तुझी माझी प्रीत जुळे कान्हा चल प्रीती पंख पसरू हा हा चल प्रीती पंख पसरू गगनी पैर फिरू हा 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 गगनी पैर फिरू हा हा गिरी शिखर सागराना गिरी शिखर सागराना लंघुनी मेघाना हा हा लंघुनी मेघाना हा हा राधिका चतुर बोले राधिका चतुर बोले तुझी माझी प्रीत जुळे कान्हा तुझी माझी प्रीत जुळे कान्हा नऊ लाख दिव्य रमणी मंगलमय गाणी मंगलमय गाणी आणविते गगनी आणविते गगनी मधिकांत शांत हसरा मधिकांत शांत हसरा करीते फेर पुरा हा हा करीते फेर पुरा हा हा नीते ज्ञानी गंगा अमर फुले हा हा करू प्रेम अमर
निघाला कुठं? आमचा मासा द्या आधी. तुझा मासा? या धरणावर जगणारे मासे आणि माणसं मुद्दाम शिकारीसाठी तुम्ही पाळी आहेत वाटतो. पण मी काय केलंय तुमचं सांगा तरी. तुझ्या बाबांनी माझ्या वडिलांना आज नोकरीवरून काढलं, इतक्या वर्षाच्या अन्नाला मुकवलं. तुम्हाला काय वाटतं आम्ही भुकेने तडफडून भिकेसाठी तुमच्या दारात येऊ? होय छान. एक कोकरू बिचारा नदीकाठी पाणी पित होत, लांग्याला त्याला फाडून खायचं होत. त्यानं काहीतरी कुरापत काढून म्हटलं, तू नाही तर तुझ्या बापानं केलं असेल. खाता नाही आहे तुमचा. ए पुरी, बघ तू बोलली नाहीस तर मी पाण्यात पुडी घेतो आणि जीव देतो. झाला उडी घेतली असती ग, पण मला पोहता येते ना. साई साहेब, आज सुड्याच्या पौर्णिमेचा उत्सव आहे. सगळं गाव गाण्या नाचण्यानं चांदणं फुलवणार आहे. मी जाणार आहे टेकडीवरच्या देवीला. आम्ही नाही येणार तुला आमच्या बरोबर. पण आम्ही कुठं म्हटलंय तुमच्या बरोबर येणार? काय नाही येणार? नाही 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 नाही. बघा मग मी कसं करेन. मग जायचं आज आपण देवीला. तुम्हाला लागले वेळ, रात्र झाली तर बाबा काय म्हणतील? मग ठरलं तर जायचं दोघांनी. अहो पण ठरलं कुठं? ते मारताना बोलायचं नसतं. ठरलं जायचं दोघांनी. काय साहेब? आ काय साहेब आला चंदा, त्याला सुगाव देऊ नका हा, मी इथं होते म्हणून. चंदा कसं ठरलं? कार दगड घातलास? हा, जनावर असणार म्हणून मारलं. वारा भारी माज आलाय. वा, तुझ्या काकाच्या घरचंच खातोय नव्ह का? बरोबर आहे. तू अवलाद कोणाची? अन्नाशी बेमान होणाऱ्या बापाची. एक सुगडीच्या याद राख, घराघरासा कडू भात जाळून टाकेन. घर जाळतू या, मग पंचायती समोर दिसेल का जाब? अरे जा पंचायत. पंचायत काय करते माझ का? पंचायतीत नेहमी मिरजान तुझा बाप असतो म्हणून घमंडी जायचं आहे. राजी राजी हुजूरचे फत्ते होणार. आता जीवबाच्या मिर्झाच्या मंदी अशी आग पेटवून देतो काय? जडीबुट्टी आणले आहेस वाटतो? नाही, साईत मिळवला हा एक. बघितले हातात, मी याला वाटत नमाज पडणार आहे आणि विचारत झालं का भजन.
तो नहीं पड़ना तू कशाकडे लक्ष नाही सारखी नोकरी गेल्याची खंत चालली मी म्हणते खेळलं तर तितकाच नाही का इरंगुळा व्हायचा पागल त्याची फुटेल ना तुम्ही कथ्या तू वजीर मरेल ना हे का काका त्याला खाऊ द्या तिथंच काय घे पुढं पावला बाबा रुसल्यासारखं बसलं होतं दोघं बीबी दोघाच्या मधन इसतून येऊ नये कधी भांडलं होत्या आज तू सारा गाव तुडे घेऊन नाचणार एकमेकाच्या मधन मार मार Thank you.
जायचं. पण ह्यावेळी पाणी कसं सुटलं बुवा? झालं काम. बाबा खायला उठतील आई तर प्राण टाकेल आणि त्यात तुम्ही होता बरोबर एवढं कळलं की चालेल. अगं पण त्यांना कोण सांगायला जाते? जो पिताळ म्हणजे असा तसा नव घेणार नाही. खरं सांगणार मी साफ सांगतो, रायबानं आग लावली. हा ह्या रायबानं. अच्छा रायबा, इमान से कहो, काल पिसाळचं तुझं भांडण झालं होतं दुपारी. विचारा त्याला, तो म्हणाला का नाही तुला घरा दाराकडे जाऊन टाकीन म्हणून. पिसाळ जबस पंचायतीला तोंडा विचारायला राहिलं. त्या गोष्टी अंगी लावतोय कोणाच्या. आता हे ह्यानी तोंड खुपसलं म्हणते ते चालतं. चालणार, मी काय दोस्त हाय का शेजारी हाय. जोगाजी पोराला बोलू द्या, तुम्ही कशाला बोलता? बोलो रायबा, तू नाही ना म्हणाला मी आग सुद्धा लावीन म्हणून. मी म्हटलं तसं, पण मी आग नाही लावली, मी नव्हतो तिथं. मग होतास कुठं? चांडाळा सांग कुठं होतास ते. मी त्यावेळी बोल कुठं कुणाबरोबर होतास ते सांग. मी आग नाही लावली. मिर्झाजी जरा डोळं साफ करून नीट बघा, रायबा आग लावीन तुम्ही त्याला पोटच्या पोरासारखा ओळखता. जिवबा पाटील, पंचायतीला माणसांची ओळख नसते, ती ओळखते एकच गोष्ट, इन्साफ. तर काय तुम्ही पोराला गुन्हेगार करा, जिंदगीतून उठवा. पुरावा असेल तसं करायला पाहिजे, नाहीतर मग पंचायत कसली. अरे मी पाहिजे तो पोर गुन्हेगार नाही. आग लागली तेव्हा रायबा कुठे होता सांगता तुम्ही? द्या साक्षप घेऊन. तसं करता आलं असतं तर या नालायकीच्या न्यायाची पाळी काय येते? पाटील होश करो. पाटील जरा तोंड आवरा, तुम्ही मोठा असाल पण पंचायत पाच मुखाचा परमेश्वर आहे. अरे का मी काय ओळखत नाही? पाकिस्तान मालकाचं कुत्र, माझी नोकरी गेली तरी मी झाजून कामावर, सगळे मिळून माझं घर बर्बाद करायला निघाला. बाबा चौप करत्या तोंडाला काळोखी बसलीस. सगळे मतलबी नादान पंचायतीच्या नावाखाली गळे कापायला निघालेत आणि त्यांचा हा मोर्चा सरपंच पटेल. पाटील मी नको म्हणत होतो, मला सरपंच पिसाळणी तुम्ही दोघांनी केलं. पंचायतीच्या गादीवर मी चढलो तेव्हा विक्रमराजाच्या सिंहासनासारखा तिनं मला सवाल केला, तुम्ही एकटूच कोण आहे? आई बाप बेटा भाऊ
दोस्त पड़ोसी कुणाची आठवण ठेवून चढत असलास तर माग फिर, मी जबाब दिला आता माझं कोणी नाही, याद आहे ती खुदाची आणि खुदाच्या इंसाफाची। आता मला पिसाळ आणि रायबाप दोन्ही सारखे, ज्याच्या विरुद्ध पुरावा तो गुन्हेगार, मग तो रायबा असो माझा स्वतःचा बेटा नाही असो किंवा पाटील खुद तुम्ही असा। बोला पंचानो, तुम्ही पुरावा ऐकला आहे। आग लागली तेव्हा सगळं गाव जमलं, पण रायबा नव्हता। नसल पण ह्यानंच आग लावली कशावर? अरे होय, त्याचा पुरावा कुठे झालाय? हा पुरावा पाहिजे। इतके ती बघा, आगीच्या तत्तच गावली। हाय का रायबाची? माझी कुठे पडली? आग कशी लागली मला काही माहित नाही। खरं सांगतो मी तिथे नव्हतो। मग चांदाळा सांगतो तुम्ही कुठं कुणाबरोबर होत असते का? उगत मेंढ्यासाठी या कसाबांच्या हातून मुकट मान कापून घेतो। पाटील सरळ बोला, पण साहेब गावची अब्रू असते। आणि मला माझ्या पुराला माझ्या घराला काय अब्रू नाही? तुम्हाला हवं तर पुराचं थोबर फोडा घरी, अलाक्षर बोललो तर हराम, पण इतर समाजावर माझी बेइज्जत सगळ्या घराला काढू की आणि माझ्या नावाचा का उपर शिमगा पुण्या घराचा बाप म्हणून मालकाने दिलेल्या चांदीच्या सुऱ्या करून गरीब पुराच्या पाठीत थुपसताय। साहेबा, पंचांनी निकाल केला आहे, तू आग लावली गुन्हेगार आहे, पिसाळच्या घराची किंमत दे, अनवर गावाला 100 रुपये दंड भर, दंड येईपर्यंत गाव तुला वाईट ठेवते। याला म्हणावं इन्साफ। बेटा माझ्यावर रागावला? नाही नाही चाचा। हा बेटा, माझं कर्तव्य होत तुला शिक्षा दिली, पण माझ्यावर रागून मला उलट शिक्षा नको दिवस। नाही नाही अब्बाजान, मी तुमचा राग नाही करू शकत। तो बच्चा एवढं सांग, मन शांत होईल थोडं। तू नाही ना आग लावलीस? नाही नाही अब्बा, देवा शपथ नाही, तुमच्या पायाची शपथ। अल्लाह तेरा रहम। कुणाचा तरी शाप होता बिबी, स्वतःच्या पोराला जिंदगीत उठून आलं। हे काय कायची बाईचं वागणं? आधीच डोक्याला मागच्या पुरात उडी टाकली म्हणतो संत काय झालं म्हणजे? उदे तेव्हाच मेलो सुत्राची बेइज्जत तरी टळली असती। भांडावर तुला गाळी आहे का? म्हणणार म्हणणार 100 वेळा म्हणणार, हे घर आग लावायचं आहे, गुन्हेगाराचं आहे। शैतान इथून जातोच नाही। जाऊ कुठं? तुमच्या पोरानं घर जाळलं
दंडाचं रुपये द्या आता जा तू. पिसाळ माणूस किंवा निखरा ठेवणं बरं नाही. रुपये मिळून जातील. मिळतील कवा. पोरावर भैसकार आणि बाप बेकार. ऐक ऐक जा विश्वास समीर जा भाऊजी ना मला झालं की नाही मनाचं समाधान. नसेल तर दगड घाला माझ्या डोक्यात. जीव घ्या आणि माझ्या श्राद्धाचं पिंडू टाका त्या कावळ्याच्या समोर. एक ठीक था कुणासाठी नाही म्हटलं तुला कधी पण आज जवळ पुरेसे पैसे नाही तुझ्या घरातली मार दे या बदमाश पिसाळाचं देणं देऊन टाकतो. म्हणजे आपण जखम करायची वर मलम लावायचा आवानायचं मीठ तोळायचं. हे तू काय कर चांदा माझ्या घराचा मान छिनून घेतला आणि वर आता भीक घालून मला जन्माचा मिंधा करून ठेवायला बघतो. जीवबा पाटील माणसाला कर्तव्य असतात. मग अशी पंथाचं कर्तव्य केलं आता शेजाऱ्याचं कर्तव्य. पुढे तर मान भावीपणा उचल उचल ते अजिबा दादा लाच लावू नका. त्या देवीचे दागिने आहे. इतका माग चांगला नाही. ताब्याकडून मला मुक्ती लपवलं. आज माझ्या पुराला गुन्हेगारी दिली आणि तुमकून मला मुक्त पाहून. अरे तुम पागल हो गए हो. होते पण अजून तुझं तोंड बघून इतकी अक्कल आहे जाग्यावर. हो चालता चालता हो नाहीतर मी तरी हे घर सोडून चालता होतो. नहीं नहीं गड्यान सामान भर इतने निघायचो. गड्यान सामान भर इतने निघायचो. चुप सांगतो ते कर की याला धुंदी आहे तर राहू दे. तर पुन्हा याचं तोंड नाही बघायचं. मैत्रीचं प्रेत पडू दे इथं. अरे ही झुंजा तुझ्या उंच्या काळजाची निशाणी. तुमच्या पुढे पदर पसरते अजून त्यांची समजूत घाला. दुनियात सगळं मिळत माणसं मिळत नाही. चला हकला गाड्या पाहता काय. अजून विचार कर. काय नको विचार करायला. या घरात दुर्स्थान्याचं थडगं चालय. इथे राहणं बरं नाही. म्हणतो ना गाड्या
मडक फुटल की पडून मेल्या माय बहन है का तुला अग हाय ग पर बायकोच नाही मेल्या जाई कसला रंग आहे तर तो बघा की उगाच संतर तो रायबा आग लागे बरं बरं तुला कशाला हवा चुमडेपणा चलनी म्हणजे बघा आता अग पर तू का तडफड करतीस मौरी सारखी उगाच नाव घ्यायचं एखाद्याच उगाच हो पंचायत झाली पुरावा झाला त्याला खोद खोद ने विचारलं आगीच्या वेळी होतात कुठं एकदा विचारलं गप दोनदा विचारलं गप्पच रात्रीची हे होता कुठं मग अग असल कुठं मग असं म्हणा पुन्हा बाईच्या इथं उकिडं फुंकत बसला असत मिर्झाजी मिर्झाजी रायबा निर्दोषी आहेत रायबा निर्दोषी आहेत गिरजा गडबडालोळत धरणीवरी आमच्या मैत्रीचं प्रेत आमच्या मैत्रीचं प्रेत गडबडालोळत धरणीवरी कोण म्हणत होत भरतानं रामाची आळवणी चालवली आहे का थांबल का का थांबल जा थांबू नकोस म्हणावं थांबू नकोस म्हणावं जा मला ईद लावली गडगडलं ना कसलाही मोठा आवाज झाला की अशी येडाची लटक येते जा म्हणायला सांग श्री राम गेला वनात
व्रत शोके आक्रंदत गड़बड़ा लोळत धरणीवरी म्हणे हाय रे रघुनंदना प्रियोत्तमा पंच प्राणा गेलास कैसा वना ले पुरा ते सांडुनी आकाशच जाता तुटोन डळमळे चंद्र तारांगण प्रिय बंधू जाता सोडून प्राण माझे व्याकुळ घनश्याम दिठी पाईन चरण कमळा मिठी गालीन उतरीन लिंबलोन माझी आजी वाचे तू माझी माय माऊली मिर्झा म्हणाला होता इथे आमच्या मैत्रीचं प्रेत टाकतो पण तुला माहित नाही माणूस मरतो त्या जागी दिवा लावून ठेवला म्हणजे पुन्हा ते त्याच खरा जन्माला येतो जरूर जन्माला येतो हृदय रंजना आज बाजी आमची भागुबाई जर पुन्हा मी ऐकलं तर बरं नाही व्हायचं सांगून ठेवतो रामखोरा भागूबाई हां इतके घाव त्याने घातले आणि मी सोसले अजून सुद्धा तिकडे जावंच वाटत पण नाही जाणार नाही जाणार मी अपराध होता का माझा दोष त्याचा आणि मी जास्त त्याचीच अशी अंगार होते पुरा तोंड बघणार नाही त्यातून खबरदार तुम्ही घेतलं मी जातो ना तुम्हाला मला जिवंत राहू द्यायचंय की नाही ती काळोखी लावली त्यानं मला याद राखा त्याचं नाव नको इथं
शेतावर जाणार उठ जाणार करायचं काय जाऊन किती दिवस टिकणार आहेत आता हे शेत अरे झाड कुणाच तोडतो तू हे झाड माझं आहे मी झाड तोडणार शेजारी असं भांडता का अरे पुरा शेजाराच्या गोष्टी आता या गावात कुणाचा शेजार नाही टिकत एवढं एका पिढीचं शेजारी मिर्झा जीव बाप जे भांडलं आता कोण कुणाचं ऐकतोय मी झाड तू अण्णा कपूर मिया याचा परिणाम बरा नाही होणार जे होईल ते होईल तर आम्ही गाव नाही डुबू देणार क्या हुआ कपूर देखो भैया जराशा पैशाच्या आशिरा गावावर उठल्या आहेत धरणवाल्याला जमीन विकायला निघाला आहे चाचा तुम्ही तसं करायला लागलात आपल्या जमिनी विकायला लागला छोपरा कोरा ध्यान सांगतोय ज्या घरातच पेर तुझा हकलं तर कांद आमच्या परत सारा झालास वैर हजरत माणसं म्हातारे झाले म्हणून काही देव होत नाही पिढ्यानपिढ्याच्या वस्तीत तंटे झाले सुरू तरी तुम्हा म्हाताराना एक व्हायची बुद्धी सुचत नाही मग आम्ही परू येणारच पुढं आणि सांगणार गावात तुम्हाला 10-5 वर्ष जगायचंय पण आमची जिंदगी जायची आहे आम्ही नाही बुडू देणार गाव म्हणजे तुम्हाला कळत आणि आम्ही मिर्झाजी जुबा आम्हाला नाही करत हो नाही करत अब्बांच्या दोघेही आंधळे झालेत रागानं घमेन दिलं तुम्ही म्हातारे नेहमी असंच करता आणि मग तुमची पापा पोरांना निसरायची पाळी येते काय रे शहाण्या कानामागून येऊन अक्का शिकवतोस बाबा तो तुम्हाला नव्हता म्हणत चोप बेवकूप त्याच्या बापानं तुझा गळा कापला आणि तू त्याला बरोबर घेऊन येतोस गाडी तुमचे बाप सगळे मूर्ख गाढव आणि तुम्ही अकलेचे दिवे लावणार आता शरम नाही वाटत मला बोललास ते हा कुठे जीवबाला भेटायला आलात होय काय म्हणालास आपलं जीवबा पाटील समोर हो जीवबा दादा मिर्झाजी आले ते भेटायला मला नाही भेटायचं कुणाला इथं कोण लेक्चर पडतोय भेटायला आपल्या पोराला सांगून सगळ्या गावभर माझी निंदा चालवली चाचा कारच्या फुबाडात थपडा खातोस आणि गळ्यात पडायला जातो चल उतर खाली चल घाली चल खबरदार रे पुरा ते काय तो पुन्हा तुझ्या बरोबर दिसला तर काय मिया हरवा पाहिलं ना चला मालकाला सांगून टाकू आज इकायचं म्हणून आणि उद्या दिवाळी झाली की शहरात जाऊन पक्क रजिस्ट्री करून टाकू हा चला मी तो भैया आता हे गाव नाही वाचत माझा ऐका हरबा हजरत हात जोडतो एक 4 दिवस गम खा मी काढतो काही तोड आता कसली तोड निघते निघेल निघेल देव दया करील तर काही तर निघेल तोड मी वाचवतो बघा सगळं तुम्ही थांबा जास्त नाही 4 दिवस काय लागेल ते करीन वेळ आली तर जीव सुद्धा टाकीन पण वाचवीन सगळं या हरबा या या मी थांबा चला या माझा ऐका बघूया 4 दिवस थांबून येवी तिवी आता दिवाळीची सुट्टी आहे चला हो सुट्टी आहे चला या कसला विचार करतोस इतका या दुभंगलेल्या गावाचा होती दरड
मोठी आणि लहान तुरुंगाच्या दारूला सगळं सारखंच। अरे हजारदा सांगितलं तुला सुरुंगाची दारू अशी उघड्यावर ठेवू नकोस म्हणून, आता ती दरड उडवली हवं का त्याच्या पाई काढली होती। बरं बरं जा ठेवा काय जातो रे। अरे इकडे ये। हा आलो। साहेबाला काय झालंय कुणाला ठाऊक, काळ एवढं बरी नाही,
कारवाऱ्यांना येण्याचे झटके द्या. याची ही तिसरी स्थरा. माझ्या बाबा पोटचा नाश पण तुम्ही पोरच आहात माझा. आता तुझ्या परस कोणाच्या तोंडाकडे बघू मी. चाची तुम्ही घेऊ नका. चाची मी आहे रायबाच्या पाठीशी. आपली घरं दूर झाली म्हणून काही दोन नाहीत. मी बघतो सगळं काही.
ऐसा आज सणाचा दिस असं रणजीत का दिसत आहे. गावात दिवाळी टेवते आहे. आकाशात ढगांचा कापूस पसरला आहे. वारा त्यांच्या वाती वळतो आहे. दिवाळी विजेची काडी ओढून त्या पेटवते आहे. बघ जाई चांदण्यांची निरांजन चंद्राला उवाळत आहेत. तैसा तुम्हाला काय कमी सोन्याची निरांजन लावायची? होय पण ओवाळायचं कुणाला? सोन्याची माया पुष्कळ मिळते जाई, पण जीवा भावाची माया दैवात नसेल तर आणायची कुठं? ती बी मिळते, मला कुठं होता भाऊ? पर अशीच एका बीजाच्या सांजला मी रडत उभी होते. तैसा आम्हा पोरीनं आधार म्हणजे आई असते तर आईची खुशी, नाहीतर पोट टुकला करून डोकं टेकायला भावाच्या खांद्याची उशी. ते दिवशी मी चंद्राला ववाळलं, आरती खाली ठेवली आणि त्यानं धाडल्यावानी भुजबा दादा समोरून उभा राहिला. दादा आला. दादा डोळे दुखले की नाही तुझी वाट बघून? कोण आहे? मी नाही ताई. रायबा अलीकडे असं का बघतो माहिती आहे तुम्हाला? नाही बाई. असा अर्धवट बोलून का जाता? माझा सुद्धा जीव टांगणीला लागलाय त्यांच्यासाठी. काय झालंय? अगदी निकरावर आल्यासारखा घरात बघतो, नजर फिरल्यासारखी, शुद्धबुद्ध नसल्यासारखी. रात्री बेरात्री सारखा बाहेर असतो. काहीतरी भयंकर करायला निघाल्यासारखं वागणं झालंय त्याचं. परवा इथं समोर उभरावर म्हणाले प्राण सुद्धा देईल. माझ्या बरोबर खणीवर आला होता, तिथलं सुरुंगाच्या दारूचं खोकं नाहीचं झालं. अरे देवा, ऐकायचं आहे तुला. गावच्या पडक्या धरणाच्या आधारानं तुझ्या बाबांना नवं धरण उभारायचं आहे. ते या दारून उघडून टाकणार आहे मी. बाई ग, असं बोलतं काय केलं तर तुमचं कसं होईल? पुरे कर सोंग, मला भीती घालायला अडवायला आली आहेस होय. तुझ्या बापाच्या वैभवाची कमान मी मोडून पाडणार म्हणून घरी जा. आज दिवाळी करून घे, नाहीतर इथंच थांब. आता या सुरुंगांची दिवाळी मी धरणावर पेटवतो, धरणाच्या ठिकऱ्या उडवतो. कदाचित माझ्या प्राणाची ज्योत भुईनळ्यासारखी आकाशात वर उडून जाईल. ती शोभा बघ, आणि मग माझ्या शरीराच्या मातीचं हे रित बोललं खुशाल लाथाडीत घरी जा. कुणाला बोलता हे? तुमच्या प्राणांचं कशाला बोलता? वाटलं तर माझ्या जीवाची ज्योत सुरून काढा बाहेर आणि तिनंच सगळे सुरुंग पेटवा. आई बाप घर दौलत सगळ्यावर पाठ फिरून मी आले आहे. मला लुटून कुठे जाता? मी कुठे जाऊ? परत घरी. घरी नाही, आता गेले तर तुमच्याच घरी जाईल. जीवबा पाटलांची सून म्हणून. काय म्हणालीस? होय, तुमच्याशी लग्न करेन आणि मगच जाईल. गिरसा पुरी, आता नुसत्या गोड बोलण्यानं मी फसायची नाही. नाही, माझं काय वाटेल ते हो, मी तुझा नाश नाही होऊ देणार. म्हणा पाहू पुन्हा, तुझा आणि माझा आताच कसा आला हा तुझा भाव? आजवर दोघही एक होतो. माझं हसू तुमच्या तोंडानं फुटायचं,
तुमचं दुःख माझ्या डोळ्यांनी झिरपायचं. आपल्या चार हाताने आपण इथं फुलं वेचली, चार डोळ्यांनी सगळी स्वप्न बघितली. राया, यात नाश नाही, शुभमंगल आहे. नाही, मी सगळ्या गावकऱ्यांना उद्याची मुदत दिली आहे. तो हराम खुरपीचा उद्या सकाळी सगळ्यांना शहरात नेईल, जमिनी लिहून घेईल. नाही ग, आता कशालाच वेळ नाही. सावध हो, काय हा वेडेपणा. लग्न केलं माझं बरं वाईट झालं, उद्या मी तुरुंगात गेलो तू एकटी होशील. असं नका बोलू, आपण लग्न करू. माझ्या मंगळसूत्रावर जेव्हा जेव्हा मी हात फिरवीन तेव्हा मला तुमची आठवण होईल. रोज कुंकू लावीन तेव्हा अभिमानाच्या लालीनं सगळं तोंड फुलून जाईल. चार चौकीत बसेन, प्रत्येक जण आपल्या नवऱ्याचा एक एक गुण गाईल. माझं मन सगळ्यांना ओरडून सांगेल, माझा राया या सगळ्या गुणांची खाण आहे. हो म्हण, म्हण मी तुझी आहे, तुझी झाले. राया घडी जात चालली आहे, आपण लग्न करू. उद्याचा सूर्य अजून झोपतो आहे, तोवर या रात्रीचं सगळं वैभव आपलं आहे. लग्नाची तयारी झाली आहे. बघ रे, सप्तर्षी अक्षता घेऊन उभी आहे, छताला चांदण्या लावून आकाशाचा मांडव घातला आहे, झाड वऱ्हाडी बनून उभी आहे. वेदी करवल्या सजल्या आहेत. आपलं लग्न होईल असं काय रे, बोल बोल ना एकदा, करायचं ना आपण लग्न. ही माळ मी तुला घालीन, ती सुकायच्या आत तू धरण उडवायला जा, मी तुला अडवणार नाही. आता झालं ना, सांग सांग ना लवकर, करायचं ना लग्न. होय. गिरजा, काय राया, झाली का रे तुझी वेळ? जा, भिऊ नकोस माझ्यासाठी,
मी एकटी नाही राहणार. रोज रात्री आभाळाच्या मांडवाखाली आसवांची माळ घेऊन उभी राही. नेहमी नवी नवरी सजेल. राया, आपल्या लग्नाची सारखी आठवण देणारा मांडव नेहमी दारात असावा असं सगळ्या बायकांना वाटतं. पण ते कुणाला नाही भाग्य मिळत. हे भाग्य तू मला दिलंस. राया, तू मला दिसतो आहेस, मी तुला दिसते आहे, पण दोघ दोघांना एकदम कशी दिसू आठवणीसाठी. मला सांगता येत नाही. ते भयंकर करणार आहे ते. अरे पोरानो, म्हणजे तुम्ही मला काय वेड लावणार की काय? सारदा, ए सारदा, मी जातो. ती लक्ष्मी आली आपल्या घरी, रायबाची बायको लावू आहे. कुंकू लावायची घरात नाही. मी येतो. हा प्राण गेला तरी पलीका चुकणार नाही. आता मी एकटा ही आग लावणार, भडका उडवणार. आणि मी मागे राहीन म्हणतोस? राहिलंच पाहिजे. चचाना बेडाचे झटके येतात. आता त्यांचा, चाचीचा, घरच्या चिमण्या पोरांचा, सगळ्या घराचा भार तुझ्यावर आहे. घटकेपूर्वी लग्न केलंस आणि त्या बिचारीच्या संसाराला सुरून गावाला निघालात. राया, पलीचा सोड. नाही सोडणार. माझ्या कसुरीचा फायदा घेऊन ओंकारांनी गावात आग पेटवली. त्यांच्या धरणाचा भडका मी पुरवीन. गाव वाचवीन तरच जीव शांत होईल. सोड परिता. भीम, भीम, सोड मला. भैया, माझ्यापेक्षा वडील आहेस. केल्या बोलल्याची या अपराधाची माफी कर. छाटाला का असा सूड घेतोस? भीम, भीम, चाटाला थांब थांब.
चाचा रायबा नाही इथं मी नाही माय कोण नाही आणि काय करतोय तिथं दारू चोप आण तू पलीता इकडं आण अरे तू गाजाशील मरशील का बाहेर असेल तर होऊ द्या पण यावेळी तुम्ही आड येऊ नका तर काय डोळ्यात एखाद पुराचा बळी जाऊ देऊ चाचा मी तुमचा रायबा नाही मी नाही माय मिर्झाजीचा नाही चुप काढ्या नुसताच फोडून टाकेन म्हणे मिर्झाजीचा नाही मिर्झा तुझा बाप आणखी मी तुझा दावेदार नाही करे किती एवढा होता तिथून वाव भर केला अंगा खांद्यावर खेळवला कप्पा खाल्ल्या सोड सोड पैसा सोड तो पैसा आणि ते कार्टर व्हायबा उठाय आपण दोघ सगळे गावकरी या धरणाच्या पठावर खेळवले गेलो आपसात लढलो मरायला टेकलो जिवा मेरी प्यारी दुश्मन चलो नाही रे ही एकदा खेळ एकदा शेवटची हार जीत खेळ उठ माझ्या बाबा अजून कसली जिंकायची हौस जिंकायची जिंकायची नाही रे जिंकी भर तुझ्याशी जीत मांडली होती आता एकदा तुझ्याकडून शेवटची हार खायची आहे उठो मेरे भाई Thank you.
काय झालं? आता नाही ना पुन्हा कधी तुम्हाला सोडून जाणार? नाही रे जीवा, अल्लाह तेरा रहम, आपण दोघ आता चिरकालचे शेजारी झालो. Right.